तुम्ही तुमची समस्या सुटावी यासाठी जेव्हा ज्योतिषीय उपाय करता किंवा काही वास्तू उपाय करता ना, तेव्हा काळ फार महत्वाचा असतो बरं का। म्हणजे तुम्ही कोणत्या वेळात, कोणत्या दिवशी, कोणत्या मुहूर्तावर ते उपाय करतायत यावरच ते उपाय फलित होणार की नाही हे ठरतं। असंच जर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी काही खास उपाय केलेत तर तुमची आर्थिक समस्या सुटू शकते, अडलेलं कामही दूर होऊ शकतं, कारण दिवसाला महत्व आहे। म्हणूनच 29 तारखेला आहे आषाढी एकादशी आणि या दिवशी कुठले उपाय करायचे जेणेकरून तुमची आर्थिक समस्या सुटेल, शारीरिक मानसिक समस्या सुटेल, चला जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। मंडळी, आषाढ शुक्ल एकादशी ही वर्षभरातल्या 24 एकादशींपैकी सगळ्यात महत्वाची एकादशी आहे। या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू 4 महिन्यांसाठी क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर झोपी जातात असं मानलं जातं। भागवत संप्रदायामध्ये ही फार मोठी पर्वणी असते। आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी मंडळी तर महिनाभर आधीपासूनच आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थानही करतात, इतकी महत्वाची असणारी ही आषाढी एकादशी। या दिवशी जर तुम्ही या 9 पैकी 1 जरी उपाय केलात, 9 उपाय मी सांगणार आहे, आणि त्यापैकी 1 जरी उपाय केलात तरी सुद्धा तुमची समस्या दूर होऊ शकते। त्यापैकी पहिला उपाय म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, भगवान श्री हरी विष्णूंना केशर मिश्रित दुधाने अभिषेक करायचा आहे, यामुळे मनोकामना पूर्ती होते। उपाय नंबर दुसरा, आषाढी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करावं आणि त्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा, यामुळे सुद्धा आर्थिक समस्या दूर होतात। धनवृद्धीसाठी आणखीन एक उपाय तुम्ही आषाढी एकादशीला करू शकता, तो म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंना खीर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवा आणि या नैवेद्यामध्ये तुळस ठेवायला विसरू नका, त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात। आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही विष्णू मंदिरात नारळ आणि बदामही अर्पित करू शकता, यामुळे जर तुमच्या एखाद्या कामात सतत अडथळे येत असतील तर ते दूर होतात। सगळ्यात महत्वाचं, आषाढी एकादशीच्या दिवशी पिवळे कपडे, पिवळी फळं, पिवळं धान्य हे श्री हरी विष्णूंना अर्पित करून गरजू लोकांना वाटावं, त्यामुळे देवाची कृपा होते आणि आपल्या समस्या दूर होतात। एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावायला विसरू नका, त्याचबरोबर श्री हरी विष्णूंच्या एखाद्या मंत्राचा जपही करा आणि 11 प्रदक्षिणा तुळशीला घाला। असं केल्याने घरातील संकट टळतात, घरात सुखशांती येते। आणखीन एक उपाय तुम्ही आषाढी एकादशीला करू शकता, तो म्हणजे दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक करावा। असं केल्याने धनवृद्धी होते, त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील संकट दूर होतात। तुमच्यावर खूप कर्ज झालंय का आणि ते कर्ज काही केल्या फिटत नाहीये, असं असेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि संध्याकाळी त्या झाडाजवळ दिवा लावा, पण दिवा अगदी झाडाच्या बुंध्याला लावू नका, त्याने झाड पेटेल, थोडासा मागे लावा। पिंपळाच्या झाडात प्रभू श्रीहरी विष्णूंचा वास असतो, त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने कर्जमुक्ती होते। एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटो समोर ठेवा आणि पूजेनंतर ते पैसे आपल्या पर्समध्ये ठेवा, यामुळे सुद्धा धनलाभ होतो असं म्हटलं जातं। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।